सांगा पाहू. मुलांनो, ही पहा एक अन्न साखळी. एक सजीव दुसऱ्या सजीवावर अन्नासाठी अवलंबून असणे यालाच अन्न साखळी म्हणतात. तुमच्या समोरच्या अन्न साखळीत पहिला घटक दाखवला नाहीये, सरळ दुसरा म्हणजे नागतोडा व तिसरा म्हणजे चिमणी किंवा पक्षी दाखवलाय. मग आता या अन्न साखळीचे नीट निरीक्षण करा आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. यातील एक कडी निखळली आहे, त्याचा साखळीतील नागतोड्यावर काय परिणाम होईल? सर, नागतोडा हा पहिल्या कडीवर पूर्णतः अवलंबून आहे. त्याचे अन्न म्हणजे पहिल्या कडीतील घटक आहे, तेच जर त्याला मिळालं नाही तर तो जगू शकणार नाही. बरोबर. मग आता मला सांगा, निखळलेल्या कडीतील चित्र म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं चित्र असेल? सर, त्या ठिकाणी कीटक, मुंगी, किडा यांसारख्या एखाद्या छोट्या सजीवाचं चित्र असेल. छान. जर कडीतील सजीव नाहीसा झाला तर संपूर्ण जीवसृष्टीला कोणता धोका पोचेल? सर, पहिल्या कडीतील सजीव नाहीसा झाला तर त्या सजीवावर अवलंबून असणारा पुढील सजीव व त्यापुढील इतर सजीव नाहीसे होतील. उदाहरणार्थ, गवत, ससा, लांडगा, वाघ. अगदी बरोबर. जर यातील ससा नाहीसा झाला तर लांडगा कोल्हा जगू शकणार नाहीत, त्यांच्यावर अवलंबून असलेले वाघ व सिंहही जगू शकणार नाहीत. म्हणून मुलांनो, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व प्राणी आणि वनस्पती यांची संख्या प्रमाणात असणे गरजेचे आहे. पर्यावरण संतुलन राखण्याची गरज. मुलांनो, आपण पाहिलं की मानव आपल्या प्रगतीसाठी आणि सुखसोयींसाठी निसर्गातील विविध घटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतोय. त्यामुळे हवा, पाणी, जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत. तसेच या अजैविक म्हणजे निर्जीवक घटकांचे प्रदूषण होत आहे, त्यामुळे या घटकांवर त्याचा फार मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. जैविक घटकांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे, तर काही जैविक घटकांवर याचा एवढा परिणाम झाला की त्यातील काही नष्टही झाले आहेत. उदाहरणार्थ, पूर्वी जसे डायनासॉर नष्ट झाले तसा नंतरच्या काळात भारतीय चित्ता नष्ट झाला. पर्यावरणाच्या एका घटकात बिघाड झाला तर इतर घटकांशी त्याच्या असलेल्या संबंधांवर परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल किंवा संतुलन बिघडते. हे आपण अन्न साखळीच्या उदाहरणातून पाहिले आहे. पृथ्वीवरील जैविक घटक वेळोवेळी नामशेष किंवा नष्ट होत असतात. सध्याच्या काळात ही प्रक्रिया खूप वेगाने होत आहे, त्यामुळे याचा सर्व जीवसृष्टीला धोका निर्माण होतोय. यासाठी मुलांनो, पर्यावरणाचा समतोल राखणे खूप गरजेचे आहे. कोणत्याही सजीवाची संख्या खूप कमी वा खूप जास्त असून चालणार नाही, ती प्रमाणबद्ध असणे गरजेचं आहे. माहीत आहे का तुम्हाला? मुलांनो, आपण पाहिलं की प्रत्येक सजीव हा कोणत्या ना कोणत्या दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो. त्यामुळे जर विविध प्राणी किंवा वनस्पती हळूहळू नामशेष झाले तर अन्न साखळ्यांमधील अनेक कड्या नष्ट होतील. त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीवरील समतोल कोलमडल्याशिवाय किंवा बिघडल्याशिवाय राहणार नाही, असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे.